फक्त एवढे शेतकरी त्यांनी कर्जमाफी पात्र या आहेत अटी. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी व 2 लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत आपले कर्ज भर पूर्ण भरावे, तर ते शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. एका प्रसिद्ध पत्रिकेद्वारे त्यांनी माहिती दिली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणून राज्यातील 30,12,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणला होता. त्यापैकी 19 लाख शेतकऱ्यांना कोणतीही अटी व शर्तीशिवाय शेतकरी कुटुंबांना त्रास न देता कर्जमाफी शेतकऱ्यांना कोरोना संकटाच्या आधी 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे कर्ज खात्यावर जमा केले होते. त्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये सार्वजनिक निवडणुका सुरू होत्या. तेथे आचारसंहितेमुळे तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीची रक्कम जमा करता आली नाही. अशा 11,12,000 शेतकऱ्यांना 8,100 कोटी रुपये अद्याप द्यायचे आहेत. कोरोना या विषाणू संकटामुळे सगळे जग संकटात आले असून आर्थिक फार मोठा फटका बसला आहे. आपल्याही राज्याचे आर्थिक स्रोत आटले असून कालच रिझर्व्ह बँकेचे प्रमुख श्री शशिकांत दास यांनी भारत देशाचा GDP म्हणजे 1.0% राहील असे जाहीर केल्यावर आमच्यासारख्या लोकांच्या पोटावर गोळा उठला आहे. तरीसुद्धा राज्य सरकारने जे शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत परंतु पैसे जमा झाले नाहीत अशा त्यांना खरीप हंगामात कर्ज मिळावे म्हणून सर्व बँकांना स्वतःची थकामी दिली असून शासनाच्या नव्याने दाखवून शेतकऱ्या थकीवर दिरंग करून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी आम्ही घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची मध्यवर्ती सहकारी बँकेने जरी ना बोर्डने परवानगी दिली नाही तरी NPA झाला तरी आमची बँक अशा शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देईल. तसेच सर्व बँकांना अशा प्रकारे करावी अशी विनंती आहे. तसेच 2004 केंद्र सरकारचे कर्जमाफी अपात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत धोरण जाहीर केले होते परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफीच हवी कर्ज नको असे धोरण घेतले ते पुन्हा त्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासंबंधी अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात 11-19 मार्च 2020 परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे ती झाली नाही. ही सुनावणी लवकर होऊन त्याचा निकाली शेतकऱ्याच्या बाजून लागेल. उरित शेतकऱ्यांना मंत्रिमंडळाने यापूर्वी निर्णय घेतला असून अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उपमुख्यमंत्री स्वतः वित्तमंत्री आमदार अजित पवार यांनी स्पष्ट ठळकपणे नियमितपणे भरणारे म्हणजे कर्ज भरण्याची मुदत 3 जून 2020 असते. त्यांनी आपल्या घेतलेल्या कर्जाची पूर्ण फेड केली तरी त्यांना पोस्तांपर 50,000 रुपये यांची रक्कम 2 लाखावरील आहे. त्यांनी वरील रक्कम 3 जूनपर्यंत भरली तर त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला होता. आणि वृत्तपत्रामध्ये छापून आला होता, सामान्य शेतकऱ्यांनाही तो समजला होता. तो 3 जूनपर्यंत कर्ज भागवण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान 3 जूननंतर नियमित कर्ज भरणारे शेतकरी किती रक्कम किती 2 लाखावर शेतकरी किती रक्कम किती याची माहिती घेऊन निधीच्या उपलब्धतेनुसार शासन कर्जमाफी देण्यासाठी बनलेला आहे. अर्थचक्र हळूहळू चालू होत आहे. लवकरात लवकर कोरोना विषाणूवर औषध निर्माण करून मानव कोरोनावर विजय मिळेल असा विश्वास आहे. हे महाविकास आघाडी सरकार आहे. जेवढे करता येईल तेवढे शक्य होईल तेवढे जाहीर करते. त्यांची अंमलबजावणी करणारे शासन आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्जमाफी 1,66,974 शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र. त्यापैकी 31,070 शेतकऱ्यांच्या खात्यावर 229 कोटी रुपये जमा झालेत आहेत. उरित 7,904 शेतकऱ्याच्या अंदाजे 70 कोटी रुपये यायचे आहेत.